आमदार पंकजाताई मुंडे यांच्या व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशावरनं आज या ठिकाणी परळी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परळीत या आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा आम्ही या ठिकाणी काढली आहे. मुळात सांगायचं झालं तर परळी हे महानिर्मितीचं केंद्र आहे. महाराष्ट्रामधील महानिर्मितीची जे केंद्र आहेत त्यापैकी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये परळीच्या सर्वात जास्त वीज निर्मिती होते. तत्कालीन आघाडी सरकारमध्ये 2012 आमचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली परळीतील सर्व जनतेनं आंदोलन केलं आणि परळीतील सर्व व्यापाऱ्यांना आंदोलन केल्यानंतर माननीय राज्यपालांना भेट घेऊन लोकनेते मुंडेसाहेबांच्या नेतृत्वात परळी ही भारनियमनमुक्त महाराष्ट्रातून परळी ही वगळण्यात आली होती. पण या आघाडी सरकारनं पुन्हा एकदा परळीला अंधारात लोटण्याचं पाप या आघाडी सरकारनं केलं आहे. खरं पाहता परळीला या महानिर्मितीच्या माध्यमातून प्रदूषणाला सामोरं जावं लागत आहे. या प्रदूषणामुळे परळीत असंख्य लोक हे रुग्ण आहेत आणि असंख्य लोक ह्या विविध व्याधीनं ग्रस्त आहेत. त्यामुळं परळी शहर हे भारनियमनमुक्त असावं त्यावेळेस ठरलं होतं. राज्यपाल महोदयांनी तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार साहेबांनी सुद्धा परळी भारनियमनमुक्तचं पत्र काढलं होतं. एवढं असताना आघाडी सरकारचं 2 वर्ष काळ राहिला. मागचा भाजप सरकारचा काळ ताईच्या नेतृत्वात परळीला कधीही भारनियमन झालं नाही. पण जसं जे आघाडी सरकारला आज वाटलं की कोळशाची कमी आहे, इथून मागे सरकार झोपलं होतं का काय, पुन्हा एकदा महाराष्ट्राला अंधारात लोटण्याचं काम. आणि परळीत आपण पाहतो कोरोनाचा काळ संपल्यानंतर आज कुठं व्यापार सुरळीत होतो आहे. आता शाळेच्या परीक्षा चालू आहेत. 2 वर्ष झालं विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा प्रश्न होता. आज शाळेच्या परीक्षा चालू झाल्यात, महाविद्यालयीन परीक्षा चालू झाल्यात. पण जाणून बुजून कुठंतरी विद्यार्थ्यांचं नुकसान, व्यापाऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्याचं नुकसान आणि या आता पाहता आपण की महापुरुषांच्या जयंत्या होऊ घातलेल्या आहेत. या जयंत्यामध्ये सुद्धा परळीत भारनियमन होत आहे. आणि तुम्ही पाहतात मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिनासुद्धा होऊ घातलेला आहे. या उन्हाळ्यात रमजान महिना कडक होत असताना भारनियमन करून यांच्यावरसुद्धा गाला घालण्याचं काम हे महाआघाडी सरकारचं सरकार करत आहे. येणाऱ्या काळात जर भारनियमनमुक्त परळी झाली नाही तर भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा माननीय ताई साहेबांच्या, खासदार ताई साहेबांच्या नेतृत्वात परळी ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि आघाडी सरकारचा धिक्कार असतो.